से शुरू हो रहे गणेश उत्सव के अवसर पर नागपुर नगर निगम ने शहर में जोनवार 10 निर्माल्य रथ की व्यवस्था की है, जिसे आज जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर के हाथों हरी झंडी दिखाई गई। बीते 2 सालों से कोविड-19 के प्रतिबंध के चलते गणेशोत्सव सादगी के साथ मनाया गया था, लेकिन इस साल गणेशोत्सव बड़े ही धूमधाम के साथ मनाया जाएगा, जिसके लिए NMC द्वारा भी कई योजनाएं बनाई गई है, जिसके तहत निर्माल्य रथ की व्यवस्था भी की गई है। यह निर्माल्य रथ जोन के सार्वजनिक गणपति पंडालों से निर्माल्य संकलन करेगा, जहां घरेलू गणपति का निर्माल्य अगर नागरिक रख दे तो निर्माल्य का निराकरण किया जाएगा। ऐसी जानकारी भी जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर द्वारा दी गई है। मागच्या 2 वर्षापासून कोविड असल्यामुळे गणपतीचा हा सण आपण थोडक्यामध्ये आणि शॉर्टमध्ये आपण केला होता। ह्यावर्षी रिस्ट्रिक्शन निर्बंधमुक्त आपला गणपती महोत्सव आपण साजरा करणार आहे आणि लोकांच्या मागण्या होत्या की जे आपण कचऱ्याच्या गाडीमध्ये निर्माल्य देत होते कुठेतरी त्यांचं मन आणि त्यांच्या भावना दुखावू शकतात, त्यामुळे आता आपण 10 झोनकरिता 10 गाड्या ह्या वेगळ्या निर्माल्याच्या आपण केलेल्या आहे आणि ह्या गाड्या जे मंडळ मोठे मोठे मंडळ आहे तिथे जाणार आणि त्या मंडळाचं निर्माल्य आणि त्या मंडळाच्या एरियामधले येणारे वैयक्तिक गणपती त्या घरातल्या लोकांनी तिथं आणून ठेवावं आणि आमच्या गाड्या कॉर्पोरेशनच्या ह्या निर्माल्याच्या गाड्या तिथून उचलणार आणि कंपोस्टिंगच्या ठिकाणी आपण तिथे त्याचा सेफ डिस्पोजल आणि कसलाही गारबोट न लागता चांगल्या रीतीने आपण त्या कंपोस्टिंगच्या ठिकाणी जाऊन त्याचं आपण खत निर्माण त्याच्यामध्ये करणार। साधारणतः आपल्याकडे प्रशासकीय 10 झोन आहेत नागपूर शहरामध्ये, 10 झोनकरता आम्ही हे 10 रथ तयार केलेले आहेत। आपल्याकडे मोठे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत या ठिकाणी हे रथ जातील, त्या परिसरातील ज्यांचे वैयक्तिक घरगुती गणपतींचा पण जो निर्माल्य असतं ते सुद्धा तिथे जमा करतील आणि या रथाची कॅपॅसिटी भरली की हा रथ भांडेवाडीमध्ये आपलं एक गांडूळ खताचं युनिट आहे, या युनिटमध्ये तिथे टाकू आपण आणि त्याचं गांडूळ खतामध्ये रूपांतरण करण्यात येईल। 10 झोन के लिए 10 निर्माल्य रथ की व्यवस्था की गई है, जिस कारण निर्माल्य निराकरण सही पद्धति से हो पाएगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।